आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा आज निकाल लागणारे ठाकरेंची युवा सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा थेट सामना होतोय. 10 जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये 28 उमेदवार रिंगणात होते, त्यामुळे आता कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गेल्या 2 वर्षांपासून पुढे ढकलण्यात येणारी सिनेटची ही निवडणूक उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मंगळवारी पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी स्थगित करण्याबाबत मुंबई विद्यापीठाकडून पत्रक काढण्यात आलं होतं आणि त्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई विद्यापीठाला खडे बोल सुनावले. उच्च न्यायालयानं मतमोजणी स्थगित करण्यास नकार दिला, तसंच मतमोजणी करून निकालही जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. वेदांत उत्सुकता आहे की 2018 पुनरावृत्ती युवा सेना करणार की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बाजी मारणार, कशी काटे की टक्कर आहे. प्रज्ञा, बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशी ही मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आणि त्याची मतमोजणी आता थोड्याच वेळात सुरू होईल. आणि इथे आपण बघतो मुंबई विद्यापीठात उमेदवारांना त्यासोबतच जे काही पदाधिकारी आहेत जे या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणार आहेत त्यांनासुद्धा आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे. मतदान अधिकारीसुद्धा आतमध्ये गेलेले आहेत जे सगळी प्रक्रिया राबवणार आहेत. आणि इथे बघतोय आबा विपक्षचे उमेदवार आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. आणि जसं तू म्हटलीस की 2018 जो निकाल होता 10 पैकी 10 जागा युवा सेनेने जिंकल्या होत्या आणि त्यालाच टक्कर आता आबा विप यंदाच्या या निवडणुकीमध्ये देणार आहे. आधी आबा विपकडे येऊयात. काटे की टक्कर आहे कारण 10 पैकी 10 आव्हान 2018 आता तुम्हाला समोर आहे. नाही, त्यांचं आव्हान जरी असेल तरी आमची तेवढी मेहनत आहे. आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, जे मतदार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलो. आम्हाला विद्यार्थ्यांचं हित बघायचं आहे, युनिव्हर्सिटीचा दर्जा वाढवायचा आहे. उमेदवार म्हणून काय कशाप्रकारे बघताय आजची निवडणूक? आजच्या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेने जी निवडणूक लढली आहे, एक दर्जेदार शैक्षणिक संस्था जी आपली आहे तो दर्जा राखला जावा यासाठी प्रयत्न आहे. जागा जिंकेल अभावी विद्यार्थी परिषदेचं संपूर्ण पॅनल या ठिकाणी विजयी होईल असा मला विश्वास वाटतो. युवा सेनेचे पदाधिकारी आपल्यासोबत, किती जागा जिंकेल युवा सेना? शिवसेना नेते युवा सेना प्रमुख माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी 2010 ह्या निवडणुकीची धुरा सांभाळल्यापासून सिनेट निवडणूक मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला आदित्य साहेबांची निवडणूक म्हणूनच ओळखलं जाते. 10 पैकी 8 सीट आम्ही काढल्या होत्या. एक सीट अगदी काटेकी टक्करमध्ये 90 मताने आम्ही हरलो होतो. 2018 तर आम्ही 10 पैकी 10 जिंकल्या. आता कदाचित 2000 आता आज जे निकाल लागणार आहेत तिथे 11 सीट असतील ती सुद्धा आम्ही काढणार. पूर्ण तयार आहात अभाविपचं आव्हान? पूर्णपणे तयार आहोत आणि युवा सेनेचं पूर्ण पॅनल निवडणार. 10 पैकी 10 सीट आमच्या निवडून येणारच. प्रज्ञा, ही मतदानाची जी प्रक्रिया आहे, सुरुवातीला मतपत्रिका साधारणपणे 7200 मतपत्रिका आहेत एवढं मतदान झालेलं आहे आणि या मतपत्रिकांची छाननी होईल. वैध अवैध या मतपत्रिका बाजूला केल्या जातील आणि वैध असलेल्या मतपत्रिका ज्या आहेत त्यानंतर एक कोटा ठरवला जाईल. 5 जागा या खुल्या प्रवर्गासाठी आणि 5 जागा या आरक्षित प्रवर्गासाठी आहेत आणि या सगळ्याचा कोटा ठरवल्यानंतर खऱ्या अर्थानं मतमोजणीला सुरुवात होईल. साधारणपणे 12:00 नंतर या मतमोजणीला सुरुवात होईल आणि काही तास म्हणजे साधारणपणे रात्री किंवा मग उद्यापर्यंत हा निकाल समोर येईल. बरोबर आहे आणि त्याच निकालाची सध्या उत्सुकता आहे. वेदांत अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.